पवार अतुल बेनके आणि आमचे मित्र आशिष शेलार एवढे जण बोललेले आहेत. या सर्वांनी अनेक विषय मांडलेत, काही सूचना केल्या आहेत, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कदाचित सर्व प्रश्नांना आणि सर्व शंका कुशंकांना मला ह्याच भाषणात उत्तर देता येणे शक्य नाही. काही राहून जातील, पण याचा अर्थ असं कृपया कोणी समजू नये की आपण विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि आमच्या प्रत्येक कृतीला काही ना काहीतरी आधार आहे. खरं म्हणजे सगळे सदस्य बोलून गेल्यानंतर माझी अपेक्षा अशी होती की निदान मी उत्तर देताना ज्यानी ज्यानी काही विचारलं ते हजर राहिले असते तर बरं झालं असतं. ह्याचं कारण मी दिवसभर माझ्या व्हेरी गुड सुधीर भाऊ, मी काय सांगू तुम्हाला, मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो, माझी कामं चालू होती आणि सभागृहाचं कामकाज थोडंसं बघत होतो, ऐकत होतो, आणि अचानक मला असा भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी आहे अथेल्लो, मी आहे हॅमलेट, मी अमुक, मी तमुक. आणि त्याच्यामध्ये शेवट असा मला केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का किंमत, कोणी किंमत देता का किंमत. सुधीर भाऊ, काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश. चंद्रकांत दादा आणि थोडस देवेंद्रजींना भीती वाटायला लागली की आमचं कसं होणार, कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होतात छान अप्रतिम. काय कळलं काय होतं, जसं माझं झालंय तसं तुमचं पण थोडंसं झालंय. कलागुणांना वाव नाही हो मिळत ह्या क्षेत्रात. मी फोटोग्राफर आहे, गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली, आता तो बंद आहे. सुधीर भाऊ, तुमच्यातला कलाकार हा कुठे लपून नाही राहत. जिथे जिथे संधी मिळते ना तो असं उचंबळून येतो असा कला ही जन्मजात असावी लागते आणि ती तुमच्यात आहे. सुधीर भाऊ, ती मारू नका प्लीज, ती मारू नका, ती अशी जिवंत ठेवा, अशी खळाळती असली पाहिजे. नाही नाही, मी हा माझं तसंच करू नका. राज्यपाल महोदयांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं, आम्ही ऐकलं अर्थातच, आणि त्याच्यामध्ये मी पहिल्याप्रथम महामहिम राज्यपाल महोदयांना धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत निपक्षपातीपणाने आणि स्पष्टपणाने या सरकारची जी गेल्या एक वर्षाची कारकीर्द आहे ती सर्वांसमक्ष ठेवली. आणि हो, मराठीत बोलले हे नसे थोडके, मराठीत बोलले. ते बोलल्यानंतर त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत काही जणांना पचवणं जड जातं, कारण असं काही अनपेक्षित घडलं म्हणजे काय होतं, अनेकदा अचानक पाऊस येतो आणि भिजून जातो आपण, पावसाची अपेक्षा नसते, छत्री नसते. तसं अनपेक्षित असं काही काम चांगलं सरकारकडनं होईल अशी अपेक्षा नसताना ते झालं आणि राज्यपालाने ते मान्यता त्याला दिलेली आहे. राज्यपाल आपणच म्हणतात असा ही एक संस्था आहे, व्यक्ती नाही, आणि त्या संस्थेने ते मान्य केल्यानंतर त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण असतं का म्हणे. सुधीर भाऊ, आपण मी जे काय थोडंसं ऐकलं त्याच्यामध्ये शिवभोजनचा उल्लेख केला की 5 रुपयात थाळी दिली, कसं होणार, दादानं विचारलं तुम्ही खाणार का आम्ही खाणार का. मी राष्ट्रपतींचं भाषण थोडंसं पाहिलं आणि राष्ट्रपतींनी काय सांगितलं की या करोना काळामध्ये त्यांनी ती जी काय योजना आहे ना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत 8 महिन्यांसाठी 80 कोटी लोकांना अतिरिक्त 5 किलो धान्य मोफत दिल्याचा उल्लेख आहे. 80 कोटी लोकांना अतिरिक्त 5 किलो 8 महिन्यानंतर हे सगळे गरीब श्रीमंत झाले का, की ज्यांना 5 किलो फक्त 8 महिन्यासाठी लागले आणि नंतर अचानक ते श्रीमंत झाले. मग इंधन वाढ झाली तरी चालेल, पेट्रोल वाढ झाली तरी चालेल, गॅस वाढला तरी चालेल, पण गरीबांना गरीब राहता कामाने आत्मनिर्भर झालं पाहिजे. गरिबांनी सुद्धा आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांची कुवत वाढली पाहिजे, म्हणून आम्ही इंधनाची दरवाढ करतोय, आम्ही म्हणून गॅसची दरवाढ करतोय. या गरिबाला सुद्धा कमावून घरच्या घरी अन्नधान्य शिजवता आलं पाहिजे. अहो सुधीर भाऊ, एक गोष्ट मी नम्रपणाने सांगतो की आम्ही
पाच रुपयात शिवभोजन थाळी देतोय, पाच रुपयात गरीबाचं पोट भरतोय, भरलेली थाळी देतोय, रिकामी थाळी वाजवत नाही करोना घालवायला. काय सांगितलं होतं, 8 बजे थाली बजाव खाली आहे, म्हणजे निदान त्या थाळीचा उपयोग आवाज काढायला आहे एवढं तरी गरीबाला कळलं. वाजवली स्वतःचीच, स्वतःचीच वाजवली थाळी, स्वतःचीच वाजवली थाळी. तर भरलेली थाळी आणि रिकामी थाळी हा सरकारमधला फरक आहे. आणि गरिबांना विचारा, तुला भरलेली थाळी पाहिजे का रिकामी? अहो म्हणजे मला असं वाटलं तेव्हा, खरंच म्हणजे करोनावरती तुम्ही बोललात, सगळेच जण बोलले, त्या करोनावरती बोलताना मी नंतर येतोच. पण महत्त्वाचा मुद्दा जो राज्यपाल महोदयांनी मांडलाय तो आहे सीमा प्रश्न. आणि त्याच्या देवेंद्र मी तुम्हाला धन्यवाद देतोय, खरंच धन्यवाद देतोय, मनापासून धन्यवाद देतोय. कारण राज्याची अस्मिता ही अशी असायला पाहिजे. हे राजकीय वेश जोडे बिडे हे असतात, पण काही गोष्टी अशा असतात की तिथे आपले राजकारणातले जोडे अभिनिवेश बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र यावं लागतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही सोबत येण्याचं मान्य केलेलं आहे. मनापासून तुम्हाला महाराष्ट्रातीलच नव्हे तर सीमा भागातील कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी बांधवांच्या आणि माता भगिनींच्या वतीने धन्यवाद देतोय. चला आपण जाऊ केंद्राकडे जाऊ. आणि कर्नाटक सरकार तिकडे कानडीची कशी सक्ती लागते माझ्या मराठी बांधवांवरती आणि भगिनीवरती, ती मोडून तोडून काढूया. हा मोठा विषय आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही करतात. तसंच आणखीन एक विषय आहे, तो म्हणजे 1-2 दिवसापूर्वी आपला मराठी भाषा दिन झाला. हा मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा दिन, गौरव दिन. आणि त्या भाषा दिनाच्या निमित्ताने आपण म्हणत असतो की आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण, कोण देणार आहे? आपल्याकडनं सगळं दिलेलं आहे, जे जे काय लागतं त्या सगळ्या गोष्टी तिकडे दिलेल्या आहेत, नसतील तर त्याही देऊ. पण अजूनही केंद्राकडून माझ्या ह्या मातृभूमीला तिष्ठत उभं ठेवलेलं आहे. काय मराठी भिकारी आहे? काय महाराष्ट्र भिकारी आहे? काय आम्ही कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत? छत्रपतींची भाषा ही भिकारी असू शकत नाही, छत्रपतींची भाषा आहे. जे हिंदुत्व हिंदुत्व तुम्ही म्हणता, त्या छत्रपतींनी पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यांचीही मातृभाषा आहे, तीच माझी मातृभाषा आहे, तीच तुमची मातृभाषा आहे. आणि छत्रपती नसते तर तुमचं आमचं सोडून द्या, दिल्लीत बसले ते तरी असते का, हा पहिला विचार केला पाहिजे. आणि ज्या भाषेमुळे आपलं अस्तित्व आहे त्या भाषेला तिचा मान दर्जा द्यायला तुम्ही नाकारत आहात, हा करंटेपणा महाराष्ट्र कदापि विसरू शकत नाही आहे. हा करंटेपणा आहे आणि या करंटेपणा तरी महाराष्ट्र विसरणार नाही, मराठी माती आणि मराठी माता हे विसरू शकत नाही. बरेच विषय झालेले आहेत, सीमा भाग झाला, मराठी भाषेचा झाला. आणि त्याच्यानंतर आणखीन एक जो विषय तुमचा आमचा सगळ्यांचा जो आहे आवडता, तो म्हणजे सावरकर. सावरकरांना भारतरत्न द्या हे पत्र 2 वेळेला गेलेलं आहे. देवेंद्रजी आपण मुख्यमंत्री होतात, 20-8-2018 आणि 17-1-2019 कोण देतो भारतरत्न? काय आपली कमिटी आमदारांची करायची, कमिटी आमदारांची की भारतरत्न कोणाला द्यायचं? भारतरत्न देण्याचा अधिकार हा देशाच्या पंतप्रधानांच्या केंद्रीय समितीला आहे. का दिलं जात नाही? सगळेजण सगळेच तुम्हाला पाहिजेत, वल्लभभाई आमचे, सावरकर आमचे, गांधीजी आमचे, हे ते आमचे. तुम्ही निर्माण काहीच केलं नाही, कोणतेही आदर्श निर्माण नाही केले, पण जे तयार आदर्श आहेत ते घ्यायचे आणि त्याच्यावरती आपला शिक्का मारायचा. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की आता आपला देश हा प्रत्येक क्रिकेटची मॅच जिंकल्याशिवाय राहणार नाही. का? तर स्टेडियमचं नाव बदललेलं आहे. त्याच्यामुळे त्या स्टेडियममध्ये मॅच घेतल्यानंतर एकही मॅच आपण हरू शकत नाही असं त्या स्टेडियमचं महात्म्य आहे. वल्लभभाईंचं नाव पुसून टाकता. सावरकरांना भारतरत्न देत नाही आणि आम्हाला शिकवतात संभाजीनगर करा. आम्ही करू ना संभाजीनगर, जरूर करू. पण त्याच्या आधी मला ही पण तारीख पाहिजे की याच विधानसभेमध्ये आपण संभाजीनगर विमानतळाचं नामांतर केलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ. कोणाच्या पदरी कोणाच्या दारी ते अडून ठेवले? आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत नाही, जी छत्रपतींची भाषा.
आणि आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला देत नाही जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र. आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता, हिंदुत्व शिकवता. बाकी तुमच्या कविता ज्या आहेत त्या आहेतच, मग अशी तुम्ही काय सांगितलं ना ए मेरे वतन के लोगो, तसंच ती आता पटकन पुढे इकडे मिळाली पाहिजे ए मेरे वतन के लोगो. तसं मी म्हणेन की आता अशी वेळ आलेली आहे ये मेरे महाराष्ट्र के लोगो, आखो मी भरलो पाणी नाही, महाराष्ट्र तरी डोळ्यात पाणी भरून जाणार नाहीये. पूछलो आख का पाणी, आखेचं डोळ्यात आलेलं पाणी पुसून टाक. आणि जो झूठ बोलते हे उनकी, खतम करो बेईमानी, खतम करो बेईमानी. नाही आम्ही तुमच्याकडनं शिकतो काहीतरी, कारण काय होतंय तुम्ही जे म्हणालात ना देवेंद्रजी की भाषणामध्ये यमक हेच त्याचं दमक, एवढं पुरतं नाही काम करण्याची धमक सुद्धा आमच्यामध्ये आहे. आमच्यात काम करण्याची धमक आहे. आणि कोरोनाबद्दल आपण जे बोललात त्याची माहिती थोडीफार मी देतो, सगळी माहिती आहे ती पण तुम्हाला मी देईन. पण माझ्या या उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी समर्थ रामदासांच्या दोन ओळी आहेत, मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडूनही द्यावे. कृपा करून मिथ्य आता तरी सोडा, जे काय सत्य आहे त्याचा अंगीकार करा. आणि कोविडचा उल्लेख आपण केलात, हा उल्लेख करताना मला तुम्ही ती सांगितलेली माधव भंडारींची गोष्ट आठवली. माधव नाही नारायण, माधव तरी बरे होते. नाही काय माधव की नारायण, नाही ना काय दोन्ही दिव्यच आहेत. तर त्या नारायण भंडारींची तुम्ही कथा सांगितली, लहानपणीची सांगितली, तर नारायण भंडारी मोठा होणार की नाही, त्याला मोठं करणार की नाही, एवढं मोफत धान्य वर दिलं तो खाऊन पिऊन शिवभोजन खाऊन मोठा होतो तो. आणि मग काय झालं, तो नारायण भंडारी गाव सोडून जातो. ही कथा आहे, तुम्ही लिहि तुमची ज्यांनी लिहिली त्यांनीच मला लिहून दिलेली आहे. आणि अनेक वर्षानंतर गावात येतो. गावात आल्यानंतर गुरुजींना भेटलं पाहिजे. गुरुजींच्या दारामध्ये एक मोठी गाडी उभी राहते, त्याच्यातनं हे नारायण भंडारी उतरतात, गुरुजींकडे जातात आणि उभे राहतात. ओळखतात का सर मला? चल तुला कोण नाही ओळखणार, ओळखणार, तू तर नारायण भंडारी, तुला रोज टी व्हीवर बोलतो बघतो मी, काय बोलतोस काय बोलतोस म्हणे, अगदी गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत, न्यूयॉर्क पासून आपल्या गावापर्यंत, आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत, कसं काय बाबा तुला, कसं काय तू, मी जर तुला शिकवलं नाही ते मला तुमचं सोडून द्यावं, मला नवीन गुरु सापडला. आणि ज्या क्षेत्रामध्ये मी आहे ना तिकडे असंच बोलावं लागतं, माहिती नसली तरी जोरात बोलावं लागतं. तसं मी बोलतो, त्याला वा 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 वा, बरं तू सांग आत्ता कसा काय आलास? ते म्हणे आत्ता काही नाही, आत्ता म्हणे मी सरकारच्या कोविड काळातल्या आरोग्य सेवेमधला भ्रष्टाचार त्याच्यावरती टीका करून आलो. अरे काहीतरी चांगलं केलंस, खूप चांगलं केलंस, मग आता आलाच आहेस तर जेवून जा. त्याला जेवणार कसा, मला परत प्रेस कॉन्फरन्स आहे. आता रे कसली प्रेस कॉन्फरन्स, त्याला मगाशी त्या हॉस्पिटलच्या ह्याच्यातला सगळा भ्रष्टाचार काढला, आता प्रेस कॉन्फरन्स अशी आहे की हॉस्पिटलमध्ये ज्यांनी लाच घेतली त्यांच्यावरती कारवाई कराल तर याद राखा, खबरदार, आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी प्रेस घ्यायची आहे. तर हे असे नारायण भंडारी गावोगावी असतात. अध्यक्ष महोदय, कोविडच्या काळामध्ये
अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण फार शांतपणे ऐकलं, सुधीर भाऊंचं भाषण फार शांतपणे ऐकलं, आशिष शेलार आपण सगळ्यांची भाषण आम्ही शांतपणे ऐकली. आमच्याकडनं तीच अपेक्षा आहे. आपल्याला काही गोष्टी पचत नसतील तर कशा पचवतील त्या पचवून घ्या, परंतु मुख्यमंत्री ज्यावेळेला बोलत आहे त्यावेळेला एकेरी भाषेचा वगैरे उल्लेख करू नका. आपल्या सदस्यांना समज द्या, अन्यथा महोदय मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी ते सन्माननीय पद आहे. त्यामुळे समजा जर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख झाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद. आता एवढं सांगितल्यानंतर मला पुढचं भाषण करणं थोडं अवघड झालं, कारण आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी माझ्या परीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला, काय करावं काय करू नये हे सांगण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या काही व्यक्तींनी मला संपर्क केला, जे काही माझ्याकडे संदेश आले, फीडबॅक आला, त्याच्यात महाराष्ट्राची जनता त्यांच्या परिवारातील एक मला मानायला लागले. हे माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे, ही मोठी कमाई आहे. पण मी नेमकं काय करत होतो? आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोरोना पुन्हा दुसरी लाट येते की काय अशी शक्यता आहे, रुग्णसंख्या वाढते आहे, का वाढते आहे, कशी वाढते आहे हा एक मुद्दा आहेच, लॉकडाऊन करायचं की नाही करायचा. पण मी नेमकं हेच सांगत होतो फेसबुक लाईव्हमध्ये, मी सगळ्यांना सांगत होतो की तुम्ही अशी असा गलथानपणा करू नका की हा व्हायरस आहे. हा म्हणतोय मी पुन्हा येईन, काळजी घ्या. दुर्दैवाने थोडंसं इकडे तिकडे झालं आणि व्हायरस परत आला. आता त्याच्यामध्ये ज्या काही योजना आपण राबवल्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्याचं फलित आपल्याला माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली आरोग्य सेविका असतील, इतर महसूल वगैरे काय असेल, त्या एकदा दोनदा गेले, विचारपूस केली, कोणाला सहव्याधी आहेत का त्यांची चौकशी केली, आणि त्याचा उपयोग आता होतो आहे की कोणाला वॅक्सिन द्यायचं, कोणाला काय कसं ट्रीटमेंट द्यायची, तसं तो होतो आहे. आणि आत्ताची सुद्धा जी मोहीम आहे, मी जबाबदार. देवेंद्रजी आपण बोललात की हे केलं म्हणजे हा इकडे माझं कुटुंब माझी जबाबदारी, इकडे मी जबाबदार, मग सरकार काय करते? सरकार असं नाही आहे, सरकार खबरदारी घेते, नक्की घेते. आणि ज्या काही गोष्टी आम्ही त्याची वाढ केलेली आहे, देशामधलं सगळ्यात मोठं जम्बो हॉस्पिटल आहे आपण पहिल्यांदा केलं, त्याच्यामध्ये किती रुग्णसंख्या किती बरं केलं हे पण आहे. नंतर एक महत्त्वाचा मुद्दा आधी मी बोलून घेतो की ज्या केंद्रीय आर्थिक पाहणीचा उल्लेख आपण केला, त्या केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालाचा जो काही एक सगळा गोतावळा असतो त्याच्यामध्ये कोण असतं, कोण आहे, मी सहज चौकशी केली. त्याच्यात किती तज्ज्ञ आहेत, किती डॉक्टर्स आहेत, किती त्यांना कोरोनाबद्दल माहिती आहे, तर मला माहिती मिळाली ती अशी की ज्यांनी नोटबंदीच्या वेळेला त्याची स्तुती केली होती ती महनीय व्यक्ती याचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर आहेत, नक्की डॉक्टर आहेत, पण अर्थशास्त्राचे डॉक्टर आहेत. आता मला एक कळत नाही की ह्या आरोग्याच्या ह्या प्रश्नामध्ये किंवा आपत्ती काळामध्ये अर्थशास्त्राचे डॉक्टर बरे की वैद्यकीय शास्त्रातल्या डॉक्टरचा कंपाऊंडर बरा ज्याला काहीतरी औषधं बघतो. म्हणजे हे सांगा ना, डॉक्टर आहे कसला? आणि ते अर्थशास्त्राचे डॉक्टर सांगणार काय? ही काय थट्टा आहे, देशाची थट्टा आहे, राज्याची थट्टा आहे, आणि कशावर त्यांनी निष्कर्ष काढले? तर त्यांनी बिहार आणि त्या सगळ्या राज्यांची तुलना केली आणि मग निष्कर्ष काढले. या बिहारमध्ये मला त्या राज्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे, मी हा निष्कर्ष नाही काढलेला, पण त्यांनी जो काही निष्कर्ष काढलेला आहे तो निष्कर्ष ज्या बिहारला समोर धरून काढलेला आहे, त्या बिहारबद्दलचा बिहारच्या या कोविडमधला जो काही फोलपणा आहे, त्या इंडियन एक्सप्रेसनी ही संपूर्ण लेख मला बाहेर काढून लिहून ती उघडी केलेली आहे. मोबाईल नंबर किती खोटे आहेत, 0000 चे मोबाईल नंबर किती आहेत, चाचण्या किती होतात, आणखीन काय किती होतं,
मग हे सगळे निकष धरून तुम्ही या आपल्या महाराष्ट्राला बदनाम करणार आणि आपल्या यंत्रणेवरती विश्वास न ठेवता तुम्ही या थातुरमातुर जे कोणी लोक निष्कर्ष काढतात त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपला महाराष्ट्र बदनाम करणार आहे. आपल्या आपल्याकडे रुग्णसंख्या आहे पण ती खरी आहे. एक सुद्धा रुग्ण आपण लपवलेला नाही आणि एक सुद्धा मृत्यू दुर्दैवाने याच्यात झाला आहे तो आपण लपवलेला नाही, लपू देणार नाही. ज्या वेळेला याची सुरुवात झाली मार्च एप्रिल मे मध्ये ते जे काही सगळं वातावरण होतं फार भयानक होतं मी मानतो. तेव्हा हॉस्पिटल्स नव्हते, बेड्स नव्हते, ॲम्ब्युलन्स नव्हते, ऑक्सिजन नव्हता, औषधं नव्हती, औषधं आज पण नाही आहेत. आणि मग जे मृत्यू होत होते अचानक रुग्ण यायचा त्याचा स्वॅब टेस्टला गेल्यानंतर तो त्याचा रिपोर्ट येईपर्यंत त्याचा मृत्यू व्हायचा आणि कारण काय असायचं, कार्डियक फेल्युअर, किडनी फेल किंवा हेवी डायबिटीस. आणि तो मृत्यू झाल्यानंतर मग त्याचा रिपोर्ट यायचा की हा कोविड पॉझिटिव्ह सुद्धा होता. मग काय करायचं, मी सांगितलं अजिबात लपवाछपी करायची नाही, अंडरलाईन कोविड हा सुद्धा कोविडमध्ये मृत्यू म्हणून त्याच्यात धरा आणि म्हणून आपली मृत्यू जी संख्या आहे ती दुर्दैवानी जी खरी आहे ती आपण आहे ती दाखवली. आपल्याकडे सुद्धा ज्या काही टेस्ट होत आहेत त्या टेस्टमध्ये जवळपास 70-80% टेस्ट ह्या RT-PCR होत आहेत. रॅपिड अँटीजेन टेस्ट त्याचा एक तुम्हाला माहिती आहे आणि RT-PCR किती आहे त्याची अचूकता किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण सगळे इकडे सभागृहात येताना आपण रॅपिड अँटीजेन टेस्ट नाही RT-PCR करतो आहोत. आणि ह्या टेस्ट केल्यानंतर जे काही आकडे आहेत ते खरे आकडे ह्या आपण ह्या दाखवतो. हे मी म्हटलं ना, खोटे फोन नंबर, बनावट नावं, कोविड चाचण्यांमध्ये डेटामध्ये संसर्ग, ह्या सगळ्या आपण खरे आहेत त्या त्याच्यामध्ये देतो आहोत. खोटेपणा करायचा असता तर कधी करू शकलो असतो, पण खोटेपणा करणं हा आमच्या रक्तामध्ये आहे. खोटं बोलणं मग ते बंद धाराड जरी का असेल पण आयुष्यात तरी खोटं बोललेलं नाही आणि खोटं बोलणार नाही. त्याच्यानंतर आजच एक हिंदुस्तान टाइम्समध्ये, हिंदुस्तान हिंदुस्तान म्हटल्यानंतर त्याच्यावरती तरी विश्वास ठेवा, हिंदुस्तान आहे शब्द, की त्यांनी करोनात करोनाला मुंबईत कसे रोखले त्यातले महत्त्वाचे मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. मग मुंबईची जीवनवाहिनी उपनगरीय रेल्वे थांबवण्याचा निर्णय आहे. हे एक मी मुद्दामून सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपल्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन केला, अचानक लॉकडाऊन केला, मी किमान त्याच्या आधी 8 दिवस सातत्याने तिकडे फोन करत होतो आणि सांगत होतो की तुम्ही एकतर लोकल्स थांबवा, आणखीन परगावी जाणारे जे मजूर आहेत आमचे त्यांना जाण्यासाठी तुम्ही ट्रेन्स द्या, त्याचे पैसे आम्ही देतो. नाही 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 अभी कैसा करेंगे, अब तो नहीं हो सकता, अब तो ऐसा है, अब तो वैसा है, ठीक आहे. आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की हे जर का आपण केलं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण हे जे मजूर आहेत ते मजूर जास्त काळ आता या इकडे थांबतील अशी असं काही शक्यता नाही आहे, पण तेव्हा नाही करायला दिलं. आणि जेव्हा लॉकडाऊन केला गेला, जेव्हा वाहतूक थांबवण्याची, रहदारी थांबवण्याची गरज होती तेव्हा उघडं करून टाकलं. काय हालत झाली होती त्यांची, तांडेच्या तांडे नुसते निघाले होते आपल्या गावाकडे लाखो लोक. ते लाखो लोक निघाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती आपण कुठली जुलूम जबरदस्ती नाही केली. ते जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांच्या छावण्या उभारून त्यांना जवळपास एक महिनाभर दिवसाचं 3 वेळेचं मोफत अन्न आपण दिलं होतं. त्यांच्याकडे डॉक्टरसुद्धा आपण ठेवले होते. काही हे काम आपण केलं नाही कशाला. काही व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध झाले होते की आपल्या राज्यातून परराज्यात गेलेले मजूर जथेच्या जथे होते आणि ते चिडलेले होते. ते सांगत होते याच्यापेक्षा इकडे आम्हाला कोणी विचारतच नाही. उत्तर प्रदेशमध्ये गेले, बिहारमध्ये गेले आणि तिथले ते सांगत होते की आम्हाला इथे विचारत नाही, याच्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रामध्ये आमची काळजी जास्त चांगल्या पद्धतीने घेतली गेली होती. हे गोर गरीब बोलतायत सुधीर भाऊ, गोर गरीब बोलतायत, आम्ही नाही. पाठ थोपटून घ्यायला सुद्धा आधी काम करणारी छाती असावी लागते. आणि आमच्याकडे तुम्ही कोविडचा हिशोब विचारताय, जरूर विचारा, पण एक नम्रपणाने सांगू इच्छितो की ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी कोविडमध्ये काही उपाययोजना कराव्या लागतात, सेवा सुविधा देण्यासाठी आपण अर्थसंकलन सुरू केलं, तेव्हा मला थोडीशी लाज वाटते की आपल्या सगळ्यांचा फंड हा महाराष्ट्रासाठी न येता दिल्लीकडे गेला.
मुख्यमंत्री मदत निधी मला नकोय मदत निधी. माझ्यासाठी माझ्या माता पित्यांचे आणि जनता जनार्दनांचे आशीर्वाद पूर्वजांची पुण्यही माझ्यासाठी आहे. ज्यांनी ज्यांनी दिला त्यांना धन्यवाद आहोत. बरे ठीक आहे, ज्यांनी दिला त्यांचं त्यांना त्यांच्यासाठी धन्यवाद आहे. पण महत्वाचा मुद्दा पुढे, इथे जसं तुम्ही पोल खोल करता आहात जी नाहीच आहे, कारण अजून पोलला वेळ आहे, निवडणुकीला वेळ आहे अजून. पण ज्या प्रधानमंत्री तो जो काय फंड आहे पी एम केअर काय म्हणतात त्याला, त्याचा हिशोब कोण मांडणार कोण देणार, त्याचा हिशोब विचारायचा नाही. ते उत्तर द्यायला बांधील नाहीत, कारण ते महनीय व्यक्ती आहे. त्यांच्याकडचा फंड हा तुमच्या चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. काय वाटेल तितका आपता तुम्ही किती वाटेल ते बोमला तुम्हाला उत्तर देणार नाही. एकतर प्रश्न विचारण्याची कोणामध्ये हिंमत सुद्धा नाही, कारण जर विचारलात काही काही परिस्थिती आलेली आहे की मी काही बोलण्याच्या आधीच लोकांच्या मनातून येतं की प्रश्न विचारला का देशद्रोह. ही लोकशाही, ही इथली लोकशाही. आणि मग मी सांगतो की कोविड काळामध्ये जे काही केलेलं आहे हे मी दरवेळेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं, पण काही थोडंसं तुम्हाला पुन्हा सांगतो. प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. ऑक्सिजन व्यवस्थापन आणि उत्पादनावरती नियंत्रण आणलं होतं.